सात दिवसांपासून सेनेचे आमदार कैलास पाटील हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत पीक विमा जमा होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही या पवित्र्याला आज सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमसे यांच्या प्रयत्नातून निधीबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर या उपोषणाला तुर्तास आमदार कैलास पाटील यांनी स्थगिती दिली आहे गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार कैलास पाटील हे उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते त्यांच्या न्याय मागणीला दाद मिळत नसल्याने सर्व स्तरातून संताप आणि रोष व्यक्त केला जात होता आणि उपोषण सुरू असल्याने जिल्ह्यासह लोहारा उमरगा पडोळी या गावातील शिवसैनिक आणि शेतकरी संतप्त झाले होते तर अनेक गावातील ग्रामपंचायतीने देखील पाठिंबा दिला होता दीपावली म्हणजे फटाक्यांची आतिशबाजी लक्ष्मीपूजन आपल्या मुलां बाळांसमेस आनंदाचे क्षण घालवत आनंद साजरा करणारा दिवस परंतु पप्पाच या आनंदाच्या क्षणी घरात नसल्याने आमदार कैलास पाटील यांचे चिमुकले उपोषण स्थळी वडिलांना पाहून गैरहून गेले होते तेथील दृश्य पाहून अनेकांचे अश्रू देखील पाणावले आज सातव्या दिवशी सकारात्मक चर्चा झाली असून येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होईल या लढ्याला यश म्हणजे तेच माझी दीपावली साजरी झाली असे उद्गार आमदार कैलास पाटील यांनी उपोषण सोडताना केलेत प्रशासनाकडून सकारात्मक विचार केला जात असला तरी आमदार कैलास पाटील मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पी विमा जमा होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशा पवित्र्यात होते परंतु आज प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याने उपोषणास तुर्तास स्थगिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले अब्बास शेख एमसे न्यूज लोहारा उस्मानाबाद